आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काळजी घे बरं का, माहिती आर्जन त्याची गँग अजून मोकाट सुटलेली आहे. ते संध्या ठीक आहे, पण तुम्ही गावाकडे जायची एवढी घाई कशाला करताय? अजून थोडे दिवस थांबला असता की. अग बघ की, मी पण तेच म्हणते बाबा, अजून 4 दिवस राहिला असता तर त्यात तुमची तब्येत बी नीट नाही. अजून आणि इथं राहिला तर आराम तर मिळेल. गावाकडे गेला की नाही परत तुम्ही कामात बुडून जाता बघा. हा नाही म्हणजे ते बरोबर आहे, पण तसे रामनवमीच्या उत्सवाची तयारी करायची असते, जबाबदारी असते अंगावरती ना, मग त्याच्यामुळे जायलाच लागेल. मामी असती घराकडे तर मग तिला भेटून गेलो असतो, पण असू द्या, आता गावाकडे जाऊन भेटू. मामा पाया पडते. होय होय. हा यशस्वी वा. सुकिरा. नाही म्हणजे तू परीक्षा तर नक्की पास करणार, मग इतकी विश्वास आहेच, पण एवढी एकच परीक्षा नाही पास करणार तू, संध्या परीक्षा पास करणार. संध्या परीक्षा म्हणजे? नाही नाही, ती योगाची का कसली परीक्षा का नाही, ती मी पास होणार. म्हणजे हुमानं मला समजा सांगितलंय, तुला आदित्यराव कसं सोडायला येत्यात, न्यायला येत्यात. नाही नाही, आमच्या आदित्यराव काम 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 असं सोडून आता असं काहीतरी वेगळं करायला लागलेत म्हणल्यावर ती जरा बरं वाटतंय का नाही ऐकून. सरे हगला असायला लागलेस का? मग काय झालं? म्हणजे माणूस कलेक्टर होत असतात तर काय लाजच नसतो वय तेव्हा? लाज गेला असतो. बरं मामा, तुम्ही सावकाश जा, गेल्यावर मला कळवा फोन करून. मी आई कुठे गेली बघते. वय वय. बर मालू नीट राहायचं. आणि आज म्हणणं फोन करत राहा. मी हा बेस माझ्या लाडवाचा डबा हातच राहिला होता. हा ना, वाटत भूक लागली तर खायला खाऊ पिशवीत. आणि हा लीला मावशींनी कैरीचं लोणचं दिलं होतं ताजं, ते पण आहे बरं. खरं सांगू का, तुम्ही गेल्यावर घर अगदी सुन सुन होईल बघा. मला तर करमणारच नाही. सरीची परीक्षा झाली ना की मी पण गावालाच येणार आहे बघा. बरं निघायचं ना. अहो मी आले जरा एक मिनिट. माले हे जरा पर्स गाडीत ठेव. आले. हा सरू. सरू काय ग मामी? सरू निघतो आम्ही, काळजी घ्या. काय ग मामी, काय झालं? जीवाला एक येगळी सोरूर लागली आहे बघ. तू देवीची लेख आहेस, आई कालकाळी तुझा व्यवस्थित सांभाळ करेल, पण तू बी तिच्या संकेतांकडे कानाडोळा करू नकोस. हा मला नाही कळलं, कसले संकेत? सरू तुला काहीच माहीत नसल्यासारखं दाखवू नकोस. मी हेच सांगते की तिच्या संकेतांकडे कानाडोळा करू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. आदित्य सुधारत असेल तर तो संकेतच आहे ना. आणि कुणी सांगावं, भविष्यात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं असेल. आम्हा समद्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, कायम आहेत. तुला समजतोय ना माझ्या बोलण्याचा अर्थ? सरू एकच सांगते, सुख स्वतःहून तुझ्या दारात चालत येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, धडकावून लावू नकोस त्याला. येतो आम्ही, काळजी घे. आई कालकाई, अगं काय करायला चालली मी आणि काय घडतंय? एका साध्या घटनेतून किती लांबचे अर्थ काढतात हे समजे. हा गुंता अशा प्रकारे वाढायला नकोय गाई. आदित्यच्या आणि माझ्या एकत्र असण्यामागचा खरा हेतू जर यांना सांगितला तर यांचे गैरसमज लगेच दूर होतील, पण आरण्याबद्दल यांना आत्ताच काही कळायला नको म्हणून हा नाईलाज आहे. ही योगाची लपाछुपी पण मला महागात पडते. अगं बाई
नाना अहो निघाला सवय गावाकडं. बरं बरं, तब्येत सांभाळा बर का तुमची. आणि येत जात जा. अहो सुंदरीलाच नाही आम्हाला पण बरं वाटतंय. खरं सांगू काय, आता तुम्ही होता असं नव्हतं घर भरल्यासारखं वाटत होत बघा. बर आम्ही येऊ का आता? येतो बर का. अव कसला एवढा विचार करायलाय? काय नाही, आज जोशी गुरुजींची भेट झालीच नाही. ठीक आहे, तू जा उद्या ये. बर सकाळी गुरुजीकडे जाऊन येतो. जाऊ का? मी हे समजा कशाला, तुमच्या डोसक्यात नेमकं काय चाललंय ते कळणं झालंय बघा. अहो जोशी गुरुजी आपल्या घराण्याचे जुने जाणते भटजी आहेत, त्यांचा ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास आहे. ते मला माहित नाही. काय नाही, एकदा सुंदरी आणि आदित्य बद्दल त्यांच्याशी बोलायचं असं माझ्या मनात आहे. त्यानं काय होणार त्यो करंटा या जन्मात सुधारणार नाही. त्यो सुधारल की नाही माहित नाही मला, पण आदित्यला आणि सुंदरीला एकत्र आणण्याचे सगळे प्रयत्न मी मात्र करणार. अहो कसली एवढी घाई आहे, आधी तुमच्या तब्येतीकडे नीट लक्ष द्या की. तेच तर म्हणते ना मी, माझी ही तब्येत अशी कधी काय होईल काय सांगता येत नाही. पण आपण सुंदरीसाठी तिच्या संसारासाठी काहीच केलं नाही असं वाटायला नको. मला जायच्या आधी सगळं मार्गी लावायचंय. तुमच्यापासून काय लपलेलं नाही, पण माझं काय झालंच तर सुंदरीला सांभाळायला तिची काळजी करायला आदित्य हाय याच तर मला समाधान वाटल. अहो काय बोलताय तुम्ही, असं येणं वाकडं का बोलायलाय? तुम्हाला काय बी होणार नाही. पण माझ्या डोळ्या देखत सुंदरीच्या संसाराची नासाडी झालेली मला काय बघणार? काल काहीच मार्ग दाखवणारी आहे सुंदरी, तर तिचीच लेख आहे. आपल्यापेक्षा तिला किती जास्त काळजी आहे. होय ना? तुम्हाला काय वाटेल ते करा. मी हाय तुमच्या सोबत. आणखीन एक गोष्ट करायची आहे माझ्या मनात.